हाय फ्रेंड्स लाइफ इज रुची माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल म्हटलं तर खारी शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात हे शंकरपाळे साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळे अगदी किती छान झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे हे शंकरपाळे तयार होतात चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी पाहण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील सर्वात प्रथम मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे मैदा हा स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे एक कप मी इथे रवा घेत आहे रवा देखील मी स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर लगेच आपण एक चम्मच यामध्ये ओवा घेतलेला आहे ओवा हा हातावरती अशा प्रकारे क्रश करून यावरती टाकून घेतलेला आहे जेणेकरून याचा स्वाद अगदी छान असा येईल त्यानंतर मी इथे साधारणतः एक मोठा चम्मच तिळ घेतलेले आहेत त्यानंतर एक चम्मच मी इथे जिरे घेतलेले आहेत साधारणतः अर्धी वाटी मी इथे मोहन टाकून घेत आहे तेल अगदी कडकडीत असं आपल्याला राहू द्यायचं आहे तेल हे गरम असल्यामुळे मी इथे चमच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला हे लवकरात लवकर मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत तसेच मी हाताच्या साह्याने देखील हे पीठ मळून घेत आहे व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याचा गोळा तयार होतो म्हणजेच हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे या पिठामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी ॲड करून आपल्याला याचा डो मळून घ्यायचा आहे मी यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचा डो मळून घेत आहे आपल्याला घट्टसर असा डो याचा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे याचा डो हा मळून घेतलेला आहे आता हा डो आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं छान असा मुरू द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी इथे दहा ते पंधरा मिनटानंतर आपला डो हा छान असा मुरलेला आहे अगदी मस्त असा हा डो तयार झालेला आहे परत मी याला एकदा मळून घेत आहे व्यवस्थित असं आणि त्यानंतर आपल्याला या डोच्या दो दोन लाट्या करून घ्यायच्या आहेत इतपत आपला हा गोळा घट्टसर असा राहू द्यायचा आहे त्यानंतर मी परत याला हाताने व्यवस्थित असं मळून घेत आहे अशा प्रकारे मी डोचे दो दोन भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटल्यानंतर खाली चिटकू नये म्हणून मी, मी इथे थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ही पोळी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे मी अशा प्रकारे ही पोळी लाटून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी शक्य होईल तेवढी अशी पातळ सर ही पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला या पोळीचे शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे मी इथे चाकूच्या साह्याने याच्या बाजूच्या कडा ह्या कट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला शंकरपाळ्याचे आकार हे छान असे चौकोनी द्यायला सोपे जातील अशा प्रकारे मी हे चारी बाजूच्या कडा ह्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी चौकोनी आकार याला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे आता याची शंकरपाळी कट करून घेत आहे मी उभ्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व कट हे लावून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे शंकरपाळीचा आकार हा द्यायचा आहे अशा प्रकारे हे शंकरपाळीचे छान असे तुकडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी शंकरपाळी ही तयार झालेली आहे त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने म्हटलं तर मी अशा प्रकारे एक एक स्लाईस घेऊन मी इथे कट करून घेत आहे अशा प्रकारे देखील अगदी सोप्यात सोपी ही शंकरपाळी कट होते अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या हे कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असा याला आकार आलेला आहे अगदी मस्त अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे आता ही सर्व शंकरपाळे आपल्याला छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहेत मी इथे कढईमध्ये तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे जास्त असं गरम होऊ द्यायचं नाही हलक्या अशा तेलामध्ये आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे हे सर्व शंकरपाळे यामध्ये टाकून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे आपल्याला छान असे शंकरपाळे कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत अगदी कमी गॅसवर शंकरपाळे तळल्यामुळे अगदी कुरकुरीतपणा याला छान असा येतो आणि कलर देखील अगदी छान असा येतो हलका असा कलर शंकरपाळीचा चेंज होईपर्यंत आपल्याला छान अशी ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे शंकरपाळे हे तेलामध्ये फुललेले आहेत अशा प्रकारे आपले शंकरपाळे हे तयार झालेले आहेत अगदी खारे शंकरपाळे हे छान असे तयार झालेले आहेत अगदी कमी साहित्यात आणि लवकरात लवकर होणारी ही रेसिपी आहे हे शंकरपाळे आपल्याला छान असे टिकवण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये हे तुम्ही ठेवले तर साधारणतः दोन आठवडे हे शंकरपाळे सहजपणे टिकतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे हे शंकरपाळेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद